नमस्कार, पोया अपडेट खबरो। इंडियन पॅनोरमात सिनेमा वेचताना गुड्डू लसावा, 3-1 वर्ष जाऊन चालला फिक्सिंग। ESG आदलो CEO श्रीवास्तवाचा सनसनाटी आरोप, दक्षिण इथल्या फिल्मवाल्यांचा ESG बाहेर निषेध। रक्षामंत्री परिकराच्या अध्यक्षतेखाला लष्कराक 16,000 कोटींचे आर्टिलरी गन्स व्यवहाराक बावटो, बफोर स्कॅमा उपरांत बंद पडिल्लो व्यवहार, लष्कराक 814 तोफा घेऊक रोखडेच टेंडर। गोयच्या खासदारांनी राशोल, खोला, इब्रामपूर गाव संसद आदर्श ग्राम योजनेखाला घेतले दत्तक। 6 महिन्या भितर गावच्या समित्यांच्या विकासाचे प्लॅन, वर्ष 2016 म्हणजे गाव आदर्श। सरकार सांगता ते आयकूक गोठ्यातलो बैल न्हय, योग्य तेच करतलो। विष्णूची उटाच्या मेळाव्यात गर्जना, अनुसूचित समाजाक गृहीत धरचो न्हय, उटाच्या दशकपूर्ती महामेळाव्यात शिटकावणी। आणि मोपा गोयाक आणि गुंतवणूकदारांकय पळवडचो ना, नौदळान दिल्या उतराप्रमाण जमीन दिल्यार दाबोळे आणिक 20 वर्सां पुरो, मोपाची गरज ना, लुईजिनाचो आर्ग्युमेंट। खबरो विस्तारान, इंडियन पॅनोरमात सिनेमा वेचताना फिक्सिंग आणि गुड्डूलसावा जातात म्हण ESG आदलो CEO मनोज श्रीवास्तवान सनसनाटी आरोप केला। श्रीवास्तवान एका दिसाळ्यात बरयल्या लेखात ह्यो गजाली सविस्तर भायर काढल्यात। फाटली 3-1 वर्सां वर्स 2011 सावन ह्यो गजाली चलल्यात म्हण ताजो दावो। दुसरे वटेन दक्षिण भारतातल्या काय फिल्म मोग्यांनी इंडियन पॅनोरमाचो दर्जो खालावला आणि भ्रष्टाचार चलला म्हण ESG मुखार येऊन निषेध केलो। इंडियन पॅनोरमात सिनेमा वेचून काढताना गुंडलासांवात चालल्यात म्हणून ESG आदलो CEO मनोज श्रीवास्तव उलयता। हो प्रकार फाटली 3-1 वर्सां जाली चालला। श्रीवास्तव म्हणटा, इंडियन पॅनोरमात सिनेमे वेचून काढताना जातात गुंडलासांवां, फिक्सिंग करपी फिल्म निर्मात्यांचे निकाल येवच्या पयलींच सेलिब्रेशन। अंदू एका मल्याळी फिल्म निर्मात्याक सिनेमा येवच्या पयलींच रिझल्ट खबर आशिल्लो, ताचेर कांय मल्याळी सिने निर्मात्यांनी हरकत घेतली। इंडियन पॅनोरमात बांदगडी करून ज्युरीच्या अधिकाराक कातर, ज्युरीक फकत 2 फिल्मां आंतरराष्ट्रीय सर्ती खातीर प्रिव्यू पॅनला कडेन धाडपाचो अधिकार। प्रिव्यू पॅनलाचे 30 अर्दे वांगड्यांनी अर्दी सुद्दां फिल्मां पयलीं आसनात। इंडियन पॅनोरमात 8 फिल्मांक संद मेळना म्हूण आरोप करीत दक्षिण भारतांतल्या कांय फिल्म मोगींनी इफ्फीत घोशणा दिवन निशेध केलो। इंडियन पॅनोरमाचो दर्जो खालावला आणि भ्रष्टाचार चालला म्हूण तांचो आरोप। द मेन रिझन इज सो आय ॲक्ट इन मराठी अँड मलयाळम, सो आय काइंड ऑफ नो द सिच्युएशन इन दीज टू लँग्वेजेस। इन मलयाळम एस्पेशली लास्ट इयर lots of new young filmmakers have come up who make film in low budget without compromise in an artistic way without caring about stardom and the regular business notions. So lot of interesting films have come up, and the funny thing is that last 2 years Panorama has completely rejected such initiative, such a wave, didn't even recognize, and then going after box office hits with stardom and you know basically things people established players are involved, those films get you know higher chance. So this has to end, that is what we are trying to do, you know, demand here. If we look back Panorama selection which was done 2 years back or last year, what happened to those films? When we look at it, majority of the films start and end at Panorama. We are supposed to pick best of India, give it to the world, and so that these films can actually spread, go to many festivals and get a lot of recognition. It is not happening, but the films which are rejected, those films are actually making, you know, going to Busan and Montreal and Berlin, even Oscar. Liars Dies, which was rejected last year, is the India's unofficial you know nomination for Oscar. So this is a shameful situation. The panorama is becoming a joke. ब्युरो वांगडा प्रुडंटा खातीर सचिन सुल्लीकर आणि देवेंद्र गावकर। बोफोर्स प्रकरणाच्या 25 वर्सां उपरांत भारतीय लष्कर आर्टिलरी गन्स घेता, रक्षामंत्री मनोहर पर्रीकराच्या अध्यक्षतेखाला रक्षा व्यवहार मंडळान लष्कराक ह्यो तोफो घेऊक बावटो दाखयलो। शेनवार जाल्ल्या बसकेत DSC 15,750 कोटींचे 814 आर्टिलरी गन्साचे टेंडराक मान्यताय दिली। 80च्या दशकात राजीव गांधीच्या काळात गाजिल्ले बोफोर्स स्कॅमा उपरांत आर्टिलरी गन्साचो व्यवहार रक्षा मंत्रालयान बंद दवरिल्लो।
नव रक्षामंत्री परिकराच्या फुडारपणाखाला झाली ही डीएसीची पहिलीच बसका. रक्षामंत्री मनोहर परिकार दिल्लीत कामाक लागल्यात. 10 नोव्हेंबराक परिकार रक्षामंत्री झाल्या उपरांत रक्षा वेव्हार मंडळाची पहिली बसका शेनवारा दिल्लीत झाली. या बसकेत माउंटेड गन्स घेवपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिली. तोफो विकत्यो घेवपा खातीर ह्या आदी काढिल्ले टेंडर कांय कारणा खातीर रद्द करचे पडिल्ले. अर्ज करप्यां मदीं बंदी घातिल्ल्यो कांय कंपनी आशिल्ल्यो. विकत्यो घेयात आनी तयार करात ह्या तत्वाचेर ह्यो तोफो घेतले. 100 तोफो विकत घेवन उरिल्ल्यो तोफो देशांतूच तयार करपाच्या येवजणे खाला ह्यो तोफो घेतले. नव्यान टेंडर काडपाक मंडळान मान्यताय दिल्या. खाजगी कंपन्या वांगडा भौशीक वाठारांतल्या कंपन्यांकूय वांटो घेवंक मेळटलो. तोफो भारतांत तयार करपाक विदेशी कंपनी वांगडा सहकार्य करपाची मेकळीक भारतीय कंपन्यांक आसतली. हवाई दळाची म्हाल येरादारी विमानां बदलून हेर विमानां विकत घेवपाच्या टाटा संचाचो प्रस्ताव आनी पायलटांक प्रशिक्षण दिवपी 106 प्रशिक्षण विमानां घेवपाच्या प्रस्तावाचेर कांयच निर्णय जावंक ना. भारतीय हवाई दळाच्या जमीन आनी एअर सेन्सर्स विकत घेवपाच्या 7,160 कोटींच्या खर्चाक ह्या बसकेंत मान्यताय दिली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोंयच्या 3 खासदारांनी दक्षिण आणि उत्तर गोंयचे मिळून राशोल, खोला आणि इब्रामपूर हे 3 गाव संसद आदर्श ग्राम योजनेखाला दत्तक घेतल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची ही महत्वाकांक्षी येवजण. 6 महिन्या भितर त्या गावातल्या समितीन गावचे प्रस्न आणि गरजेच्यो गजाली मतीत धरून उदरगतीचो प्लॅन करचो पडटलो. वर्स 2016 म्हळ्यार खासदाराक पुराय आराखडो चालीक लावून गाव आदर्श करचो पडटलो. आतां मेरेन 793 खासदारांतले 364 खासदारांनी येवजणेक प्रतिसाद दिला. आदर्श संसद ग्राम योजना चालीक लावपाक 17 नोव्हेंबर ही निमणी तारीख आसली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या या येवजणेक सुमार 55% खासदारांनी अजून पालो दिवंक ना. उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायकान पेडणे तालुक्यातलो इब्रामपूर गांव दत्तक घेतला. सुमार 3,000 लोकवस्ती आशिल्ल्या ह्या गांवांत चडशे शेतकार आसात. लोकांनी आपणाल्यो मागण्यो ग्राम समिती मुखार मांडच्यो अशी सुचोवणी खासदार नायकान केल्या. गांवची कमिटी पंचायत असतली, गांवांची एक व्हडली समिती केल्ली होती सगळ्यां बरोबर घेऊन, आणि गांवांक किती जाय ते आमकां सांगतले आणि त्यांच्या मागण्यानुसार आम्ही सगळं त्यांना ज्यो ज्यो काही गोष्टी आम्ही करूक जाय त्यो सगळ्यो गोष्टी करपाक आमची त्यांना मदत असते. काणकोण तालुक्यातलो खोला गांव दक्षिण गोंयचो खासदार नरेंद्र सावयकारान दत्तक घेतला. भलायकी, शिक्षण, शेती, पर्यटन आणि साबार वाठारांची उदरगत करतले, त्या भायर काबदराम किल्ल्याची जतनूक करतले असे खासदार नरेंद्र सावयकारान सांगले. ह्या गांवांत सुमार 7,500 लोक रावतात. राज्यसभा खासदार शांताराम नायकान कुडतरे मतदारसंघातलो राशोल गांव दत्तक घेतला. राशोल गांवची उदरगतीची येवजण तयार करपाची सुचोवणी खासदार नायकान जिल्हो अधिकाऱ्यांक केल्या. राशोल गांवांत सुमार 90% अनुसूचित जमातीचे लोक असतात. सरकार गोयचे सरकारचे स्कीम थंय लागू जातल्यो, पूण म्हगेले पळय एम्पिलार स्कीम आसा त्योय बी तितले लेटर लागू करपाक जाय. उदाहरणांत हांव टॉयलेट दिवंक सोदतां, हांव एक कॉम्युनिटी हॉल दिवपाक शकता, हांव एक हाय मास्क लॅम्प दिवपाक सोदतां. ह्यो जर आमी रिकमेंड केले जायत आनी ह्यो जर फास्ट जाल्ल्यो जायत तर विलेज अडॉप्ट करपा अर्थना. विलेज अडॉप्ट करतना गोंयचे सरकारचे स्कीम लागू करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन वाराणसी मतदारसंघातलो जयापूर गांव दत्तक घेतला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीन रायबरेली मतदारसंघातलो उदवा गांव दत्तक घेतला. राहुल गांधीन अमेठी मतदारसंघातलो दिह गांव दत्तक घेतला. जाल्यार मुलायम सिंगान मलिहाबाद मतदारसंघातलो मालगांव वेचून काढला. मायावतीन अजमगड मतदारसंघातलो तामुली गांव दत्तक घेतला. सचिन तेंडुलकरान आंध्र प्रदेशातले पुट्टम राजू केंद्रीय विद्यालय दत्तक घेतला. संसद आदर्श योजनेखाला 13 नोव्हेंबर 2014 मेरेन 364 खासदारांनी गांवां वेचून काढल्यात. लोकसभेच्या 543 खासदारापैकी 294 खासदारांनी गांवां दत्तक घेतल्या. राज्यसभेच्या 250 खासदारापैकी 70 खासदारांनी गांवां दत्तक घेतल्या. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेऊया एक विराम.